कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात राज्याची स्थिती काय आहे ही बोलण्यासारखीच नाही आहे। खरं तर जी काय घटना या ठिकाणी घडली, श्री संजय राठोड मंत्री आमचे मित्र आहेत, अध्यक्ष महोदय एखाद्या सोबत 20-20 वर्ष काम केल्यानंतर त्यांच्याबद्दल बोलतानाही मनाला त्रास होतो, काय आनंद होत नाही किंवा अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी मांडताना कुठेतरी आपल्याला सत्तारूढ पक्षावर कोटी करता येते ही भावना देखील असत नाही। कारण आम्हाला हे समजतं की अध्यक्ष महोदय एखाद्याचं राजकीय आयुष्य तयार होण्याकरता जन्म चालला जातो आणि ते उद्ध्वस्त व्हायला काही वेळ लागत नाही। पण आज परिस्थिती या ठिकाणी काय आहे, आज अध्यक्ष महोदय हे जे काही पूजा चव्हाण प्रकरण घडलं, 20 दिवस या प्रकरणाच्या संदर्भात कुठलीच कारवाई होत नाही। आपण बघा 12-11 ऑडिओ क्लिप, 12 आल्यानंतर 12 ऑडिओ क्लिप, या ऑडिओ क्लिप मध्ये जेवढे पुरावे आहेत यापेक्षा जास्त पुरावे काय पाहिजे? कुठल्याही गुन्ह्यामध्ये इतके थेट पुरावे कधीच असत नाहीत, कधीच असत नाहीत, हे थेट पुरावे आहेत। आणि इतके थेट पुरावे असताना देखील जर तुमचे पोलीस काम करत नसतील, माझी तर मागणी आहे की त्या वानवाडी पोलीस स्टेशनचे ते जे काही PI आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रातल्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे, पण पोलिसांनी इतकी लाचारी कधी स्वीकारली नव्हती। इतका दबाव सरकारचा, 12-12 क्लिप तुमच्याकडे आहेत, फोन तुमच्याकडे आहे, यवतमाळच्या घटनेचं जे काही त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये झालंय त्याची लिंक तुमच्याकडे आहे, सगळे टावर लोकेशन तुमच्याकडे आहे, कोण कुठे भेटलं याची माहिती तुमच्याकडे आहे, अरुणचा जवाब तुमच्याकडे आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे, आणि तुम्ही साधं त्या संदर्भात एक FIR नोंदवत नाही, आई वडील नोंदवत नाही म्हणून सांगता। आमच्याकडे अध्यक्ष महोदय आपला जो क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे याच्यामध्ये कुठलाही गुन्हा हा व्यक्तीविरुद्ध नसतो, तो समाजाविरुद्ध असतो। या दादांनी समजा मला मारलं आणि मी तक्रार केली किंवा त्या ठिकाणी मी तक्रार केली नाही पण मला जर लागलं असेल तर FIR दाखल होतो आणि ती केस मी वर्सेस दादा नाही होत, स्टेट वर्सेस दादा होते। कारण कुठलाही क्रिमिनल ऑफेन्स हा समाजाच्या विरुद्ध, राज्याच्या विरुद्ध, स्टेटच्या विरुद्ध केला असा त्यांच्या आई वडिलांना कदाचित तक्रार दाखल करायची नसेल, ते दुःखात असतील, त्यांना असं वाटत असेल अजून बदनामी होईल, आता त्यांच्या एक कोणीतरी आजी आहेत त्या आजी अजून काही आरोप करतात, म्हणून मी त्या आरोपात जाणार नाही, मला जायचं नाही आहे। किंबहुना त्यांचं जे पत्र आलं त्या पत्रावरचे सुवाच्य अक्षर आणि त्याच्यावर टाकलेली तारीख याच्यातली विसंगती या सगळ्या गोष्टीत मला जायचं नाही, आपण यात जाऊच नाही। पण अध्यक्ष महोदय नाही पोलिसांना, पण अध्यक्ष महोदय 20-20 दिवस एक अशा प्रकारचा मृत्यू होतो त्याच्यामध्ये एक संशयित अबॉर्शनची केस येते जी पण इल्लिगली झालेलं, म्हणजे ती कोण आहे? पूजा राठोड जिचं अबॉर्शन झालं कोण आहे ती? कोण आहे ती? नांदेडचा पत्ता आहे, कसं तिला दाखल करून घेतलं, कोणी दाखल करून घेतलं, ज्याची ड्युटी नाही त्यांनी का दाखल केलं, ज्याची ड्युटी नाही त्यांनी का अबॉर्शन केलं, तो नांदेडचा पत्ता सापडत का नाहीये, कुठलेही कागदपत्र का मागितले नाही, हे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत, हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि म्हणून अध्यक्ष महोदय आमची या ठिकाणी एवढीच मागणी आहे की या संदर्भ PCPNDT ऍक्ट आहे, काही काही पाहिलं गेलं नाहीये, काही नाही, पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय आमची अपेक्षा एवढीच आहे याची चौकशी झाली पाहिजे। आजही मुख्यमंत्री महोदय म्हणाले की राजीनामा फ्रेम करायला ठेवला नाहीये, पण मला माहित नाही त्यांनी तो पाठवला की नाही, वाटत तर नाही, म्हणजे अजून काही कुठे ऐकायला मिळाला, कदाचित फ्रेम करायला ठेवला असेल तर मला माहिती नाही, पण ती वेगळी गोष्ट आहे अध्यक्ष महोदय। पण या ठिकाणी इतकी भयानक घटना आणि अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप्स असताना अध्यक्ष महोदय तुम्ही पोलिसांवर दबाव आणून त्यांना कदाचित वाचवून घ्याल, वाचवून घ्याल, पण तुम्ही झोपू नाही शकणार रात्री, हे तुम्हाला सांगतो, रात्री झोप येणार नाही तुम्हाला। नाही नसेल तर आम्हाला तीच अपेक्षा आहे, इतके वर्ष तुम्हाला पाहतो म्हणून आश्चर्य वाटतं की 20-20 दिवस हे ज्यावेळेस होत आहे, नाही ओळखलं नाही पण ओळखून आहोत, ओळखलं नाही पण ओळखून आहोत,
आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी पुन्हा सांगतो, अध्यक्ष महोदय आमच्या एका मित्राच्या संदर्भात आमच्या सहकाराच्या संदर्भात इथे बोलत असताना वेदना होते, पण अध्यक्ष महोदय या राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून ही जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली, ही जबाबदारी आहे माझ्यावर, मी त्यातनं दूर जाऊ शकत नाही.